नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी प्रतिभा आणि माझं नाव आहे प्रतिभा. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की पॉन्ड्स बीबी क्रीम यूज करून तुम्ही कसा रोजचा मेकअप करू शकता. रोजच्या बेसिसवर फाउंडेशन लावणं प्रत्येकाला नाही जमत, त्याच्यासाठी पॉन्ड्स बीबी क्रीम हा एक खूप चांगला पर्याय आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की रोजच्या बेसिसवर आपण पॉन्ड्स बीबी क्रीम वापरून कसा मेकअप करू शकतो. आपण सुरू करूया या व्हिडिओला आणि बघूयात की रोजचा मेकअप कसा करावा. तर सर्वात पहिल्यांदा मी लावणार आहे मॉइश्चरायझर. तुम्ही कोणत्याही कंपनीचं मॉइश्चरायझर यूज करू शकता, पण हे खूप मस्ट आहे मॉइश्चरायझर यूज करणं, जरी समर आहे तरी यूज करणं खूप जरुरी आहे. मी पर्सनली, मला आवडतं हे सेटाफिल अल्ट्रा हायड्रेटिंग लोशन आणि हे माझ्या स्किनला खूप चांगल्या पद्धतीने सूट करतं. तर फेसला मॉइश्चराइज करणं खूप जरुरी असतं. आता समर आहे म्हणूनच नाही, पण याच्यानंतर तुमची मस्ट स्टेप हवी आहे की तुम्ही सनस्क्रीन यूज करायला हवी आहे. मी इथे यूज करणार आहे न्यूट्रोजिनाची अल्ट्रा शिअर सनस्क्रीन. माझ्या फिंगर्सवर सनस्क्रीन घेतलेली आणि ही माझ्या पूर्ण फेसवर, नेकवर सर्व ठिकाणी लावणार आहे. ह्या ज्या दोन स्टेप्स आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवा. कोणताही मेकअप करण्याच्या आधी तुम्हाला ह्या दोन स्टेप्स खूप गरजेच्या आहेत करणं. आता यानंतर मी लावणार आहे, मी रोजचा मेकअप करते तर याच्यासाठी मी यूज करणार आहे पॉन्ड्स बीबी क्रीम. आणि आता पॉन्ड्स बीबी क्रीमचा एक नवीन शेड आला आहे जो आहे मीडियम. तर माझ्या स्किन टोन सारखा ज्या मुलींचा कलर आहे त्यांच्यासाठी ही क्रीम खूप चांगली आहे. मीडियम टू फेअर स्किनसाठी ॲक्च्युली ही क्रीम चांगली आहे. जी पहिलीवाली होती ती नॅचरल कवर म्हणून क्रीम होती. ॲक्च्युली या दोघांचा डिफरन्स जो आहे तो मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे माय सुपर वेस्टचा, तर तुम्ही त्या चॅनलमध्ये जाऊन चेक करू शकता. तर मी यूज करणार आहे ही पॉन्ड्स बीबी क्रीम ज्याचा शेड आहे मीडियम. तर माझ्या फिंगर टिप्सवर मी इथे क्रीम घेतलेली आहे आणि ही तुम्हाला लावताना डॉट डॉट करून पूर्ण फेसवर लावायची आधी. त्याच्याने आपल्याला जितकी क्रीम हवी आहे त्याचा कंट्रोल राहतो. एकदम खूप सारी लावली तर फेस खूप व्हाईट दिसतो, तर ते बिलकुल करू नका. डेली बेसिसवर आपल्याला खूप व्हाईट कास्ट नको आहे फेसवर. हां हां, ही क्रीम ॲक्च्युली मीडियम शेडवाली पण क्रीम व्हाईट कास्ट सोडते फेसवर, पण जर तुम्ही प्रॉपरली तिला ब्लेंड केलं आणि थोडं कमी अमाऊंटमध्ये यूज केलं तर एकदम व्यवस्थित तुमच्या चेहऱ्यावर दिसू शकते. तर एवढी क्रीम माझ्या फेससाठी अगदी पुरेशी झाली आहे आणि आता मी हे डॅबिंग मोशनमध्ये असं ब्लेंड करणार आहे. रोजचा मेकअप आहे तर रोजच्या मेकअपसाठी ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रशेस मी यूज नाही करणार आहे, कारण रोज तर आपल्याला इतका वेळ नाही राहत की आपण सर्व गोष्टी यूज करू शकू. तर फक्त मी माझ्या फिंगर्सच्या मदतीने याला डॅब करते आणि डॅबिंग मोशनमध्ये खूप छान ब्लेंड होतं ॲक्च्युली, म्हणून मी तुम्हाला सांगते की ही मोशन यूज करा. तर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला स्प्रेड करायला इझी जाईल. तसं तशी ही कन्सिस्टन्सी चांगली आहे यावाल्या बीबी क्रीमची फर्स्टवाल्या शेडपेक्षा. ही एकदम लवकर ब्लेंड होते आणि नेकला तर कधीच विसरू नका, कारण जर नेकला नाही लावलं तर खूप डिफरन्स दिसतो नेकमध्ये आणि फेसमध्ये. तर मॉइश्चरायझरनंतर तुम्ही डिरेक्टली पॉन्स बीबी क्रीम पण लावू शकता, कारण याच्यात पण SPF 30 आहे. तर तुम्हाला दुसरं सनस्क्रीन लावायची काही गरज नाही आहे. क्रीम तर लावून झाली आहे, पण क्रीमला सेट करणं खूप जरुरी असतं, इवन समर विंटर कोणताही सीझन असो. आणि ही क्रीम थोडासा ऑइलीनेस देते फेसवर, तुम्ही बघू शकता थोडासा अगदी हलकासा. सत्तर डेली बेसिससाठी मी ही लॅक्मेची कॉम्पॅक्ट यूज करणार आहे. तर कॉम्पॅक्टने तुमची जी पण बीबी क्रीम वगैरे लावलेली आहे ती व्यवस्थित सेट राहील आणि तुमचा मेकअप दिवसभर पण खूप चांगला राहील. त्याच्यामुळे पावडरने जरूर सेट करा. तुम्ही डिफरन्स बघू शकता, पावडरने सेट केलेला आहे आणि इकडे केलेला नाही आहे, तर किती डिफरन्स दिसतो. आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट की जो आपण नेहमी स्किप करतो आणि करायला नाही पाहिजे ऍक्च्युली, तो आहे आयब्रो फिलिंगचा. जर तुमच्या आयब्रोज नॅचरली थिक असतील आणि फिल करायची काही गरज नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्ही आयब्रो फिल कराल किंवा ज्यांच्या एकदम लाईट आयब्रो आहेत त्यांनी आयब्रो फिल केल्यानंतर चेहऱ्यामध्ये एकदम खूप जास्तीचा डिफरन्स दिसतो, तर ते करणं खूप जरुरी आहे. ही रिमेल लंडनची आयब्रो पेन्सिल आहे जी 125 रुपीजमध्ये येते, खूप अफोर्डेबल आहे. तर ती तुम्ही घ्या आणि रोजच्या बेसिसवर ती तुम्ही यूज करू शकता. तर काही नाही करायचं, तुम्हाला फक्त जे पण तुमचे गॅप्स आहेत ते फिल करायचे. आणि ह्या पेन्सिललाच एक ब्रश दिलेला आहे, त्याने तुम्ही तुमचे आयब्रोज ब्रश म्हणजे सेट पण करू शकता.
तर मी इथे लावणार आहे काजल पेन्सिल. काजल पेन्सिल तुम्ही कोणती यूज करू शकता. सध्या माझ्याकडे ही लियन ऑफ लंडनची पेन्सिल आहे, तर ही मी यूज करणार आहे. तर ही माझ्या लोअर बॉटल लाईन आणि अप्पर बॉटल लाईन त्याला लावणार आहे. आता माझ्याकडे आहे MN चा मस्कारा, जो मी नाऊचा मस्कारा आहे. तर 100 की 150 रुपयामध्ये मला हा मस्कारा भेटलेला आहे आणि हा रोजच्या बेसिसवर यूज करायला खूप चांगला आहे, कारण की तुम्हाला हा वॉटरप्रूफ नाही आहे, तर तुम्ही इझिली हा रिमूव्ह करू शकता फेस वॉश करताना. अप्पर लॅशेस लोअर लॅशेस दोन्हीकडे तुम्हाला मस्कारा अप्लाय करायचा आहे. एकदम वेगळा लुक येतो मस्कारा लावल्यानंतर. आणि ही आहे लॅकमे एनरिच लिप क्रेयॉन लिपस्टिक, आणि याचा जो शेड आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल. तर हा एक पिंक शेड आहे आणि रोजच्या बेसिसवर मला पर्सनली पिंक शेड्स खूप आवडतात. लिप बाम पण तुम्ही रोजच्या बेसिसवर यूज करू शकता, पण ही जी लिपस्टिक आहे पिंक कलरची लिपस्टिक आहे आणि खूप अफोर्डेबल पण आहे आणि रोजच्या बेसिसवर खूप चांगली दिसते, कारण आपले नॅचरली पिंक लिप्स असतात. सो तुम्ही ट्राय करा, जर नॅचरल लुक द्यायचा असेल तर थोडी हलकी पिंक लिपस्टिक लावून तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकता. तुम्ही बघू शकता खूपच साधा सिंपल मेकअप मी केलेला आहे. 5 मिनिट्स पण नाही लागले मला करायला, खूप इझी आणि खूप लवकर झालाय, कारण की तुम्हाला जास्त वेळ कशातच नाही लागणार. रोजचा मेकअप करायचा आहे तर तुम्हाला खूप इझी स्टेप्स फॉलो करायचे. हा होता आजचा व्हिडिओ. जसं मी सांगितलं, तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.